Okay, now the recording is started and I'm here to start the session, today's session. My dear friends, we are at the last stage. आपण आजच्या शेवटच्या दिवशी थेरीच्या पुढचे लेक्चर्स आहेत ते प्रॅक्टिकल असते त्या टाइमटेबल प्रमाणेच आपण घेणार आहोत तर हे लक्षात ठेवा. आजच्या या लेक्चरमध्ये आपण बोलणार आहोत एक शेवटच्या अस्पेक्ट बद्दल आणि तो अस्पेक्ट आहे त्याच्या अगोदर मला तुम्हाला आपण मागच्या सेशन्स मध्ये काय केले बघूया. आपला कोर्स सुरू झालाय, प्रत्येक दिवशी आपण दोन लेक्चर्सच्या प्रमाणे जातोय आणि प्रत्येक दिवसाचा आपण प्रत्येक मुद्दा कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय. पहिल्या दिवशी आपण टॉपिक कसा चूज करावा, रिसर्च टॉपिक किंवा प्रोजेक्ट टॉपिक कसा चूज करावा किंवा तो कसा हँडल करावा ते आपण डिस्कस केलं. दुसऱ्या दिवशी आपण रिव्ह्यू ऑफ लिटरेचर बघितलं. तिसऱ्या दिवशी आपण रिसर्च डिझाईन अँड रिसर्च मेथडॉलॉजी बघितली. त्यानंतर आपण मेथड्स ऑफ सॉरी रिसर्च सॅम्पल अँड सॅम्पलिंग बघितलं आणि आजचा जो आपला कालचा टूल्स ऑफ अनालिसिस सुद्धा आपण बघितलेला आहे आणि आज आपण बघणार आहोत मेथड ऑफ डेटा कलेक्शन. तर आजचा जो मुद्दा आहे तो आहे मेथड ऑफ डेटा कलेक्शन, त्याच्यावरती आपण चर्चा करणार आहोत. त्याच्या अगोदर मला स्क्रीन शेअर करण्याची परवानगी द्या. माझं स्क्रीन दिसते का सर्वांना? येस सर. येस सर. ओके ओके, I'm going to share my screen and today is the last day of last day means theoretical aspects are last day. अजून प्रॅक्टिकल चे 18 लेक्चर्स आपल्याला कंप्लीट करायचे आहेत. त्या 18 लेक्चर्स त्याच्यामध्ये तुम्हाला मी सांगेन ते कसे असणार आहेत, काय असणार आहेत ते. ऍट द एंड आई विल टॉक अबाउट इट. सो टुडे वी आर टॉकिंग अबाउट लास्ट aspect ऑफ theoretical, लास्ट theoretical aspect and that is methods of data collection. आजचा जो टॉपिक आहे मेथड ऑफ डेटा कलेक्शन अँड टेक्निक्स ऑफ अनालिसिस. So this is the point of discussion today. So see, as you know, yesterday Kakade sir was talking about one second. So actually I was talking about our presentation and today we are going to talk about one more new concept which is required for research. And in research there is a huge importance for data collection and tools of data collection and the methods of data collection. This is the point of discussion. As you know that yesterday only Dr. Kakade sir has talked about how to analyze the data and sir has given n number of techniques of data analysis, I hope so. And you guys are happy with the tools given by sir. And sir is also going to deliver one session of 3 hours on practical, how the practicals can be done and so on. He is going to show some demonstrations also. And through those demonstrations, you will understand how to make graphs, how to make charts and so on. Kakade sir, I am practical session again. I have 3 classes. Kakade sir, you have graphs, charts, analysis, interpretation, etc. तर आपला जो आजचा मुद्दा आहे डिस्कशनचा तो आहे मेथड्स अँड टूल्स ऑफ डेटा कलेक्शन. त्याच्यामध्ये आपण बऱ्याचशा गोष्टीचा विचार करणार आहोत. ज्यावेळेस आपण आपला टॉपिक फायनल करतो, ऑब्जेक्टिव्ह लिहितो, हायपोथेसिस लिहितो, त्यानंतर खालचा जो आपला मुद्दा होता तो सॅम्पलिंगचा. ज्यावेळेस आपण सॅम्पलिंग आपली फ्रेम बनवतो, सॅम्पल साईज ठरवतो, त्यानंतर सर्वात महत्वाचा जो भाग राहतो तो म्हणजे डेटा कलेक्शन. आपण जे काही सॅम्पल ठरवलेलं आहे, आपण जे काही सॅम्पल सॅम्पलिंग डिसाईड केलेलं आहे, त्या सॅम्पल्सचा विचार करून आपल्याला डेटा कलेक्ट करावा लागतो. डेटा कलेक्ट करण्यासाठी आपण वेगवेगळ्या साधनांचा वापर करतो, जसं की क्वेश्चनरी असेल, प्रश्नावली असेल, मुलाखती असतील, त्यानंतर आपण सेकंडरी डेटा घेतो, कधी कधी आपण प्रायमरी डेटा घेतो. तुमच्या डेटाचं जे काही स्वरूप आहे त्याच्या आधारावरती आपण काय करत असतो, डेटा कलेक्ट करत असतो. आणि जो काही आपण डेटा कलेक्ट केला असतो तो डेटा आपण
अनालाइज करत असतो. तर अनालिसिसच्या सुद्धा वेगवेगळ्या पद्धती आहेत. काल ठाकरे सरांनी तुम्हाला त्याच्याबद्दल बोललेलेच आहेत ठाकरे सर. तर या सर्व गोष्टींचा विचार करून आपण आपला डेटा अनालाइज करत असतो. तर डेटा कलेक्शनच्या कोणकोणत्या मेथड आहेत बघा, किंवा कोणत्या मेथड आपल्या विषयाला लागू, कोणती मेथड आपल्या विषयाला लागू होऊ शकते, कोणती मेथड आपल्या विषयाला लागू होऊ शकत नाही, या सर्व गोष्टीचा विचार आपण आजच्या या आपल्या सेशन मध्ये करणार आहोत. तर पहिल्यांदाच बघूयात आपण मेथड ऑफ डेटा कलेक्शन म्हणजे काय. द व्हेरियस स्टेप्स ऑफ स्ट्रॅटेजीज यूज्ड फॉर गॅदरिंग अँड अनालाइजिंग द डेटा इन रिसर्च इन्व्हेस्टिगेशन्स आर नोन एज द मेथड ऑफ डेटा कलेक्शन. मेथड ऑफ डेटा कलेक्शन म्हणजे दुसरं काही नसून काय, तुम्ही जे काय स्टेप्स ठरवले आहेत, तुम्ही जे काही स्ट्रॅटेजीज ठरवले आहेत, जे काही तुमचा प्लॅन ठरवलेला आहे, त्या सर्व प्लॅनचा विचार करून आपण आपला डेटा अनालाइज करण्यासाठी तो गोळा करण्यासाठी प्रयत्न करत असतो. त्याच्यामध्ये काय आपण म्हणजे मुलाखती ठरवल्या असतात, त्याच्यामध्ये आपण काय प्रश्नाला ठरवले असते, आणि या सर्वांचा विचार करून आपण आपला डेटा कलेक्ट करत असतो. आणि ह्यासाठी जे काय आपण प्लॅन केले त्याला आपण म्हणतो मेथड ऑफ डेटा कलेक्शन. ओके, टेक्निक्स ऑफ डेटा कलेक्शन. मेथड्स बघितले आपण, टेक्निक सुद्धा काय वापरतो आपण. द मीन्स ऑफ गॅदरिंग डेटा विथ द यूज ऑफ स्पेसिफिक टूल्स दॅट आर यूज इन गिवन मॉडेल्स आर नो मेथड्स आर नोन एज टेक्निक्स ऑफ डेटा कलेक्शन. तुमचा डेटा कलेक्ट करण्यासाठी तुम्ही जे काही टूल्स ठरवले, आपण स्टॅटिस्टिकल टूल्स सुद्धा वापरतो डेटा कलेक्ट करण्यासाठी. जे काही स्टॅटिस्टिकल टूल्स आपण डेटा कलेक्ट करण्यासाठी वापरतोय त्या सर्वांचा इथे विचार केला जातो. आपण काय म्हणतो, टूल्स ऑफ डेटा कलेक्शन. टूल्स फॉर डेटा कलेक्शन. रिसर्च इन्स्ट्रुमेंट इज द डिवाइस यूज टू मेजर द कॉन्सेप्ट ऑफ इंटरेस्ट इन रिसर्च प्रोजेक्ट दॅट द रिसर्चर यूज टू कलेक्ट द डेटा. बेसिकली टूल्स अँड टेक्निक्स बोथ आर द वर्ड्स विच वी यूज इन डेटा कलेक्शन अँड अनालिसिस ऑल्सो. So whatever tools we are using, there are different tools. Sometimes we go for models, sometimes we go for questionnaires, sometimes we go for specific type of interview. So all those are the techniques and tools of data collection. We are going to see all those tools and techniques of data collections one by one. So before that, just give me some highlight, give me some, you know, important aspects about this. So it is a part of theoretical aspects. They put the theories about the geography of the data. मला तुम्हाला इथून एकच सांगायचं की अशा अशा प्रकारचा आपण जे काही टूल्स टेक्निक्स वापरतो किंवा काय मॉडेल्स वापरतो, काय स्ट्रक्चर्ड गोष्टी असतात, काय अनस्ट्रक्चर्ड गोष्टी असतात, त्या सर्वांचा वापर करून आपण डेटा कलेक्ट करतो. व्हॉट एव्हर मेथड्स वी आर युझिंग, व्हॉट एव्हर टेक्निक्स वी आर युझिंग, व्हॉट एव्हर टूल्स वी आर युझिंग फॉर डेटा कलेक्शन, दोज कॅन बी कॉल्ड अवर मेथड्स ऑफ डेटा कलेक्शन ऑर टूल्स ऑर टेक्निक्स ऑफ डेटा कलेक्शन इन अ सिम्पल मॅनर. ओके, आता इथे बघूयात आपण काय टेक्निक्स आहेत, काय मेथड्स आहेत, आणि त्याच्यानंतर आपण इथं अगोदर टाईप्स ऑफ मेथड्स बघूयात, मेथडचे प्रकार बघू, आणि त्या मेथड अंतर्गत कोणकोणत्या टूल्सचा वापर करून आपण डेटा कलेक्ट करू शकतो. तर इथे मी पाच मेथडचा उल्लेख केलाय, पाच टेक्निकचा उल्लेख केलाय, ज्याला आपण टेक्निक सुद्धा म्हणू शकतो आणि मेथड सुद्धा म्हणू शकतो. ज्यावेळेस आपण डेटा कलेक्ट केल्यानंतर बाहेर जातो, म्हणजे ऍक्च्युअल आपलं प्रोजेक्टचं काम सुरू करतो, त्यावेळेस आपल्याला डेटा कलेक्ट करावा लागतो. आपण बाहेर जातो, लोकांकडून माहिती कलेक्ट करतो आणि त्या माहितीच्या आधारे अनालिसिस करतो. असं गृहित धरा की तुम्ही आता डेटा कलेक्शन साठी बाहेर पडला आहात. ज्यावेळेस तुम्ही डेटा कलेक्शन साठी बाहेर पडता त्यावेळेस तुम्हाला काय मेथड्सचा किंवा टेक्निक्सचा वापर करावा. तर या मेथड्स मध्ये किंवा या टेक्निक्स मध्ये कोणकोणत्या प्रकारच्या मेथड्स आहेत, कोणत्या टेक्निक्स आहेत. तर पहिला आहे इंटरव्ह्यू, दुसरा आहे क्वेश्चनिंग किंवा आपण त्याला क्वेश्चनेअर म्हणतो, तिसरा आहे ऑब्झर्वेशन, चौथा आहे बायोफिजिकॉजिकल फिजिओलॉजिकल मेथड्स, आणि पाचवा आहे अदर मेथड्स. तर आता जर आपण पहिली मेथड बघितली इंटरव्ह्यू, तर त्याच्यामध्ये कोणते टूल्स आहेत. इंटरव्ह्यू घेऊ शकतो आपण, इंटरव्ह्यू शेड्यूल लावू शकतो किंवा ओपन इयर्स घेऊ शकतो, त्यांची मतं घेऊ शकतो. त्यानंतर दुसरा आहे क्वेश्चनेअर किंवा क्वेश्चनिंग, त्याच्यामध्ये आपण क्वेश्चनेअर घेऊ शकतो, ओपन इयर घेऊ शकतो, ऍटिट्यूड स्केल असेल, कम्पोजिट स्केल असेल, त्याच्यामध्ये लिंकर्ड स्केल वापरू शकतो, सिमेंटिक डिफरंट शेल स्केल वापरू शकतो, युज्युअल अनालॉग स्केल वापरू शकतो. तसेच आपण ऑब्झर्वेशन मेथडला जर गेलो तर ऑब्झर्वेशन सुद्धा बऱ्याच टूलचा वापर करून आपण ऑब्झर्वेशन करू शकतो. त्याच्यामध्ये आहे रेटिंग स्केल आहे, चेकलिस्ट आहे, एक्नेडोट्स आहेत, व्हिडिओ टेप्स आहेत, फिल्म आहेत, क्लोज सर्किट टीव्ही आहेत. बऱ्याच वेळा आपण सीसीटीव्ही ज्या बोलतो ना, क्लोज सीसीटीव्ही म्हणजे काय, क्लोज सर्किट टीव्ही, त्याचा आपण फुटेजचा वापर करून ऑब्झर्वेशन करू शकतो. त्यानंतर बायो सायकोलॉजिकल मेथड्स आहेत, त्याच्यामध्ये इन विवो बायोसायकोलॉजिकल मेथड, इन विवो बायोसायकोलॉजिकल मेथड, असं दोन वेगवेगळ्या प्रकारचे, विट्रो आणि विवो असे दोन मेथड्स आहेत. त्यानंतर अदर मेथड्समध्ये सुद्धा तीन मेथड्स आपण इथे घेतोय, या प्रकारचा अभ्यास आपण करू शकतो.
प्रोजेक्टिव टेक्निक्स असतील, क्यू शॉर्ट्स असतील, विकनेट्स असतील, या सर्व पद्धतीचा वापर करून आपण यापुढे टाइप्स ऑफ डेटा कलेक्शन करू शकतो. लक्ष द्या, ज्यावेळेस आपण या सर्व मेथडचा वापर करून डेटा कलेक्शन करतो त्यावेळेस तुम्हाला बऱ्यापैकी डेटा मिळतो. पण या सर्व पद्धतीचा वापर तुम्हाला करायचा नाही. तुमच्या प्रोजेक्टला, तुमच्या संशोधनाला ज्या काही जी काही आवश्यक मेथड आहे, जी काही मेथड लागू होते, त्याच मेथडचा वापर करून तुम्हाला अनालिसिस करायचं आहे. लक्षात ठेवा, किंवा डेटा कलेक्ट करायचा आहे, याच्यापैकी कोणतीही एक मेथड किंवा दोन मेथड वापरून तुम्ही करू शकता. आता एक प्रश्न होऊ शकतो तुमच्या लोकांचा की सर कोणती मेथड जास्त वापरली जाते. तर सामान्यपणे मेथड कशी वापरावी हे तुमच्या टॉपिकवरती डिपेंड असतं. मेथड कोणती वापरावी हे तुमच्या टॉपिकवरती डिपेंड असतं. तर मी असे सांगेन की जनरली ज्यावेळेस आपण रिसर्च थेसिस बघतो, प्रोजेक्ट बघतो, त्यामध्ये असं निदर्शनास येते की जनरली इंटरव्ह्यूची मेथड आणि क्वेश्चनेअरची मेथड या दोन मेथड जास्त वापरल्या जातात. त्यानंतर जी तिसरी मेथड आहे ऑब्झर्वेशन मेथड, ही मेथड सुद्धा बऱ्याच ठिकाणी जी काही सायकोलॉजिकल स्टडीज असतात त्याच्यामध्ये सुद्धा ही वापरली जाऊ शकते. तर मोस्टली ज्या मेथड वापरल्या जातात त्याच्यामध्ये इंटरव्ह्यू आहे आणि क्वेश्चनिंग किंवा क्वेश्चनेअर आहे. या दोन पद्धतीचा वापर मेसेजेस प्रमाणात केला जातो त्याच्यासाठी डेटा कलेक्शनसाठी. त्यानंतर आपण बघूया वन बाय वन बघत जाऊ आपण या ज्या आपण आता मेथड्स बघितल्या, इंटरव्ह्यूच्या असतील, क्वेश्चनिंगच्या असतील, ऑब्झर्वेशनच्या असतील, सायकोलॉजिकल मेथड्स असतील किंवा अदर मेथड्स असतील, या मेथड्स कशा वापरल्या जातात, त्याच्यामध्ये कसा डेटा कलेक्ट केला जातो याचा आपण थोडासा विचार करूया. पहिली आहे इंटरव्ह्यू मेथड. आपण आता इंटरव्ह्यू मेथड बद्दल बोलूया. वेगवेगळ्या प्रकारचे इंटरव्ह्यूज आपण घेत असतो. आपला जो काही डेटा आपल्याला कलेक्ट करायचा आहे त्याच्यासाठी आपण वेगवेगळ्या लोकांचे, वेगवेगळ्या पद्धतीचे, वेगवेगळ्या स्तरावर आपण इंटरव्ह्यू ऑर्गनाईज करतो, इंटरव्ह्यू शेड्यूल करतो आणि त्याप्रमाणे आपण आपलं काम करत असतो. तर काय नेमकं इंटरव्ह्यू म्हणजे काय, तुम्हाला काही वेगळं सांगायची गरज नाही. कारण तुम्ही लोक आजकाल इंटरव्ह्यू देताय, इंटरव्ह्यू बघताय, इंटरव्ह्यू बद्दल ऐकताय. तर इंटरव्ह्यू मेथड इज अ मेथड ऑफ डेटा कलेक्शन इन विच अ पर्सन इंटरव्ह्यूअर आस्क द क्वेश्चन्स फ्रॉम अनादर पर्सन रिस्पॉन्डंट विच इज कंडक्टेड इधर फेस टू फेस ऑर टेलिफोनिकली. इंटरव्ह्यू म्हणजे काय असतं नेमकं, व्हॉट इज इंटरव्ह्यू? इंटरव्ह्यू म्हणजे दुसरं दुसरं काही नसून इंटरव्ह्यू इज अ प्रोसेस ऑर इज अ मेथड ऑर इज अ टेक्निक विच इज यूज फॉर द पर्पज ऑफ इंटरॅक्शन. इंटरॅक्शन इंटरव्ह्यू म्हणजे काय? इनरव्ह्यूज, इंटरनल व्ह्यूज विच इज डन फॉर द पर्पज ऑफ अंडरस्टँडिंग द इंटरॅक्शन ऑफ दॅट पर्सन. वेन वी वॉन्ट टू गो फॉर एन अ सॉर्ट ऑफ इंटरॅक्शन इट इज कॉल्ड एज इंटरव्ह्यू. इंटरव्ह्यू म्हणजे दुसरं दुसरं काय म्हणत आहे, नोईंग द इनरव्ह्यूज ऑफ अ पर्सन, एखाद्या व्यक्तीचे इनरव्ह्यूज आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतो किंवा इंटरॅक्शन करतो आणि त्याच्यातून ते आपण समजून घेतो. याच्यामध्ये दोन व्यक्ती ऑलवेज इन्वॉल्व असतात. से देर आर टू पार्टीज विच आर ऑलवेज इन्वॉल्व इन द प्रोसेस ऑफ इंटरव्ह्यू, विच आर द इंटरव्ह्युअर अँड इंटरव्ह्यूवी. इंटरव्ह्युअर मीन्स वॉट? इंटरव्ह्युअर मीन्स वॉट अँड इंटरव्ह्यूवी मीन्स वॉट? सी वन पर्सन इंटरव्ह्युअर आस्क द क्वेश्चन्स. इंटरव्ह्युअर म्हणजे काय? द पर्सन हू इज देअर टू आस्क इन द क्वेश्चन्स. जे व्यक्ती प्रश्न विचारते त्याला इंटरव्ह्युअर म्हणायचं. आणि इंटरव्ह्यूवी म्हणजे जी व्यक्ती इंटरव्ह्यू द्यायला बसलेली असते. फॉर एक्झाम्पल तुम्ही एखाद्या इंटरव्ह्यूसाठी केला तर तुम्हाला इंटरव्ह्यूवी म्हणायचं आणि इंटरव्ह्यू घेणाऱ्या लोकांना इंटरव्ह्युअर असं म्हणायचं. सो अँड इंटरव्ह्यूवी इज अ कॉन्व्हर्सेशन. इंटरव्ह्यूवी इज अ कॉन्व्हर्सेशन बिटवीन टू ऑर मोर पीपल. इंटरव्ह्युअर अँड इंटरव्ह्यूवी वेअर क्वेश्चन्स आर आस्क्ड बाय द इंटरव्ह्युअर टू ऑब्टेन इन्फॉर्मेशन फ्रॉम द इंटरव्ह्यूवी. सो सी as there are two concepts, interviewer and interviewee. Interviewer will ask some questions. Interviewer je asta mulakat ghenare te mulakat denarela prashna vicharatat ani tyachya madhyamatun tyanna je avashyak maite te samjun ghenyacha kiwa te maiti milavnyacha prayatna karat astat. He jale taka basic idea. Tar interview che sudha baryach prakarche interview apun ghet asto. Apun jyavelas research sathi jato kiwa apun jyavelas samshodhanasathi interview cha vapar karto tyavelas apun baryach इंटरव्ह्यूच्या मेथडचा आवर्जून उपयोग करतो. कोणकोणत्या असतील त्या मेथड? टाइप्स ऑफ इंटरव्ह्यू मध्ये स्ट्रक्चर्ड इंटरव्ह्यू, त्याला आपण म्हणतो डायरेक्टिव इंटरव्ह्यू. स्ट्रक्चर्ड म्हणजे काय? सगळं काही ठरलेलं आहे, प्लॅन म्हणू शकतो आपण त्याला. इट इज ऑल्सो कॉल्ड प्लॅन्ड इंटरव्ह्यू. क्वेश्चन्स ठरलेले आहेत, वेळ ठरलेली आहे, व्यक्ती ठरलेली आहे, घेणारा ठरलेला आहे, देणारा ठरलेला आहे, त्याला म्हणतो स्ट्रक्चर्ड इंटरव्ह्यू. त्यानंतर अनस्ट्रक्चर्ड इंटरव्ह्यू विच इज नॉन डायरेक्टिव्ह, हा ठरलेला नसतो, व्यक्ती आणि वेळ ठरलेली असते पण त्याच्यामध्ये प्रश्न मात्र ठरलेले नसतात.
त्यामुळे याला म्हणायचं अनस्ट्रक्चर्ड. देन सेमी स्ट्रक्चर्ड, बऱ्यापैकी गोष्टी ठरलेल्या असतात, काही गोष्टी ठरलेल्या नसतात, म्हणून त्याला आपण काय म्हणतो सेमी स्ट्रक्चर्ड. देन इन डेप्थ इंटरव्ह्यू, खूप खोलात जाऊन, किंवा आपण म्हणतो ना इन डेप्थ नॉलेज, खोलवरचं नॉलेज, किंवा खूपच त्याला प्रचंड नॉलेज. सो इथं सुद्धा इन डेप्थ इंटरव्ह्यू म्हणजे असं प्रत्येक गोष्टीवर, प्रत्येक ऍस्पेक्टवर आपण प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करतो आणि इंटरव्ह्यू घेण्याचा प्रयत्न करतो, त्याला आपण म्हणतो इन डेप्थ इंटरव्ह्यू. त्यानंतर फोकस्ड ग्रुप इंटरव्ह्यू, असा विशिष्ट असा एका विशिष्ट पद्धतीने किंवा एक लक्ष वेधून घेणारा किंवा एक लक्ष निर्धारित केलेला समूहाचा इंटरव्ह्यू. बऱ्याच वेळा आपण कधी कधी समूहाचा इंटरव्ह्यू घेतो, एक चार पाच मुलं असतात, आता नवीन नवीन कॉलेजेस सुरू व्हायचं असं चालू आहे आणि कॉलेजेस सुरू झाल्यानंतर आपण एखाद्या ग्रुपचा जर इंटरव्ह्यू घेतला, कसं वाटतं त्या कॉलेजला, बऱ्याच वर्षानंतर कॉलेज सुरू होते, एक दीड वर्षानंतर कोविडमुळे कॉलेज बंद होते, तर आपण असा फोकस्ड ग्रुप इंटरव्ह्यू घेणार असो, आपल्याला विशिष्ट असं टार्गेटसाठी, विशिष्ट असं प्रश्नांसाठी किंवा विशिष्ट अशा लक्षासाठी, विशिष्ट अशा ध्येयासाठी, सो इट इज कॉल्ड ॲज फोकस्ड ग्रुप इंटरव्ह्यू. द नेक्स्ट वन इज टेलिफोनिक इंटरव्ह्यू ऑर टेलिफोन इंटरव्ह्यू. आजकाल बऱ्याच वेळा कंपनीमध्ये सुद्धा असं राऊंड होतं, ज्यावेळेस कंपन्या आपल्या कॅम्पसमध्ये येतात इंटरव्ह्यूसाठी, त्यावेळेस आपण तो ते करत असतो आणि त्या लोकांना आपण बोलून घेतो टेलिफोनिक. मग आपण तरी इथं काही इंटरव्ह्यूचे राऊंड होतात, एचआरचा राऊंड होतो, ग्रुप डिस्कशन होतं आणि जो शेवटचा इंटरव्ह्यू असतो तो टेलिफोन थ्रू घेतला जातो. तर त्यावेळेस तुम्हाला संशोधन करत असताना विशिष्ट अशा ठिकाणी जाऊन विशिष्ट अशा व्यक्तीचा इंटरव्ह्यू घेणे जमत नाही, त्याला बरेच लिमिटेशन्स असतात. समजा तुमचा जो रेस्पॉन्डंट आहे, जो प्रतिसादक आहे, किंवा तुम्हाला माहिती देणारा व्यक्ती जो आहे मुंबईमध्ये, त्यालाही तुम्ही वेळ नाही, तुम्हालाही तिथे जायला वेळ नाही, तर अशा केसमध्ये आपण त्याचा इंटरव्ह्यू टेलिफोन थ्रू घेऊ शकतो आणि तुम्हाला जे काही प्रश्न विचारायचे आहेत ते प्रश्न तुम्ही टेलिफोनिक मेथडने विचारू शकता. अँड वेन दिस काइंड ऑफ इंटरव्ह्यू इज कंडक्टेड इट बिकम्स टेलिफोनिक इंटरव्ह्यू. ओके, इंटरव्ह्यूचे काय प्रोसेस असेल, व्हॉट इज द प्रोसेस ऑफ इंटरव्ह्यू. ज्यावेळेस तुम्ही संशोधनासंबंधीचा एखादा इंटरव्ह्यू तयारी घ्यायचं ठरवता, त्यावेळेस देर इज वन सर्टन प्रोसेस, तिथे एक सर्टन अशी प्रोसेस आहे. काय असेल ती प्रोसेस? प्रिपरेशन ऑफ इंटरव्ह्यू, तुम्ही इंटरव्ह्यूची तयारी करा. प्री इंटरव्ह्यू इंट्रोडक्शन, तुमचा इंटरव्ह्यू सुरू होण्याअगोदर इंट्रोडक्शन करा. डेव्हलपिंग रॅपोर्ट, त्या इंटरव्ह्यू देत असलेल्या व्यक्तीशी तुमचा रॅपोर्ट तयार करा, म्हणजे त्याच्या काउंट आपण जवळ जा किंवा त्याच्याशी काउंट आपण करा, फ्रीली बोला, म्हणजे तुमचा रॅपोर्ट आपोआप तयार होईल आणि तो माणूस तुम्हाला जी हवी ती माहिती द्यायला सतर्क राहील किंवा देण्यासाठी तयार राहील. कॅरिंग द इंटरव्ह्यू फॉरवर्ड, इंटरव्ह्यू पूर्ण कॅरी आउट करत राहा. रेकॉर्डिंग द इंटरव्ह्यू, इंटरव्ह्यू तुमचा जो आहे तो रेकॉर्डिंग करा. सर्वात महत्वाची गोष्ट ज्यावेळेस तुम्हाला वाटते की सर्व प्रश्न विचारून झालेले आहेत, अशा वेळेस तुम्ही तुमचा इंटरव्ह्यू क्लोज करा, तुमचा इंटरव्ह्यू बंद करा. त्यानंतर दुसरी मेथड आहे ती क्वेश्चनर मेथड. आता आपण मेथड बघतोय, त्याच्यामध्ये दुसरी मेथड आहे क्वेश्चनिंग मेथड किंवा क्वेश्चनर मेथड. आपण बऱ्याच प्रकारच्या प्रश्नावली तयार करतो आणि ती लोकांना देतो. बऱ्याच वेळा आपल्या प्रकारच्या प्रश्नावली आपल्याला त्याच्यामध्ये मिळतात, ऑनलाईन सुद्धा मिळतात, आजकाल गुगल फॉर्म मध्ये मिळत आहेत. क्वेश्चनर येते, मग ते आपण भरून देतो, मग ती पाठवतो, मग त्याच्यातून तो डेटा अनालिसिस करतो, रिझल्ट घेतो. तर ही क्वेश्चनर मेथड आहे. क्वेश्चनर मेथड मध्ये बऱ्याच प्रकारचे प्रश्न असतात, त्या प्रकारचे प्रश्न आपण इथे विचारत असतो आणि पुढे जात असतो. टाइप्स ऑफ क्वेश्चनर्स, बऱ्याच वेळा जे आपण क्वेश्चनर्स मध्ये प्रश्न विचारतो त्याचे वेगवेगळे टाइप्स आहेत. ते कोणकोणते टाइप्स आहेत? म्हणजे पहिला आहे ओपन फॉर्मॅट क्वेश्चन्स. ओपन फॉर्मॅट क्वेश्चन्स म्हणजे काय? ज्यावेळेस तुम्ही एखादा प्रश्न विचारता, त्यावेळेस जो काही उत्तर देणारी व्यक्ती आहे किंवा उत्तर देणारा व्यक्ती आहे त्याला फ्री चान्स असतो त्याचं उत्तर लिहायला. म्हणजे अशा प्रकारचे प्रश्न हे डब्ल्यू एच या दोन वर्डने सुरू होतात. डब्ल्यू एच अल्फाबेटने, वाय, यु नो, हाऊ, एक्सप्लेन, व्हेन, वेअर, हू, डिस्क्राइब, टेल, गिव, सो ऑल दीज आर थिंग्स विच कॅन बी कॉल्ड एज डब्ल्यू एच क्वेश्चन ऑर ओपन एंडेड क्वेश्चन ऑर ओपन फॉर्मॅट क्वेश्चन. म्हणजे काय, तुम्ही जर मला विचारलं वॉट वॉज युअर एक्सपिरियन्स, वॉट वॉज युअर एक्सपिरियन्स ऑफ कोविड 19, ज्या ज्या लोकांनी कोविड 19चा अनुभव घेतलाय ते प्रत्येक जण वेगवेगळं लिहितील. म्हणजे इथे काय, इफ यू आस्क मी द क्वेश्चन आय राईट माय आन्सर. If you ask this question to someone else, he will say, he or she will write her or his answer. Pratyekacha answer vegla aahe, pratyekacha uttar dekhi paddhat vegli aahe. Asha prakarcha prashnala kay mhanaycha, open ended questions. Baryach vela kay hoto, apanas tyanna option deto, multiple choice deto, tyala open ended mhanun chalnar nahi. Kiwa kay prashnanche uttar baryach vela ho kiwa nahi madhe astat, tohi prakar apan baghnar aahot. Tar open format mhanje kay, yachyamadhye tumcha je kay respondent asto tyala choice aste uttar denyachi. एक लक्षात ठेवा, हा प्रश्न ओळखायचा कसा, या प्रश्नाची सुरुवात
why, how, explain, when, where, who, describe, tell, give अशा प्रकारच्या शब्दांपासून सुरुवात होत असते. आणि ज्या वेळेस प्रश्नांची सुरुवात अशा प्रकारच्या शब्दापासून होते त्याला आपण काय म्हणतो, ओपन फॉर्मॅट क्वेश्चन्स, इफ आय एम नॉट रॉंग. देन नेक्स्ट वन, ह्याचे उदाहरण मी तुम्हाला दिलेले आहे. हे प्रश्न तुम्ही कसे मांडणार आहात, टेल मी अबाउट युअर रिलेशनशिप विथ युअर फ्रेंड, तुमच्या मित्राबद्दल, तुमच्या मित्राचं तुमचं नातं स्पष्ट करा. व्हॉट हॅपन ऍट द मीटिंग, मीटिंग मध्ये काय झालं, प्रत्येक जण वेळेला लिहू शकतो. हाऊ डू गेट टू वर्क, तुम्ही वर्क कामावर कसं जाता. What is that every time I talk with you, you seem irritated. ज्यावेळेस मी तुझ्याशी बोलतो किंवा बोलते त्यावेळेस तू इरिटेट झाला असतो, काय कारण आहे बाबा. Where do you want to be in 5 years, पुढच्या 5 वर्षांमध्ये तुम्ही कुठं स्वतःला कुठे बघाल, याचं प्रत्येकाचं प्रश्न उत्तर असं वेगळं असेल. सो दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ WH क्वेश्चन्स. आणि अशा प्रकारचे प्रश्न आपण ज्यावेळेस विचारतो त्या प्रकारच्या प्रश्नाला काय म्हणायचं, ओपन फॉर्मॅट क्वेश्चन और ओपन एंडेड क्वेश्चन विच स्टार्ट्स विथ W, H and so on. Next, closed format question. Closed format. इथं तुम्हाला choice नसते. अशा प्रकारच्या closed format questions मध्ये उत्तर देणाऱ्याला choice नसते. एक तर प्रश्न हा मल्टिपल चॉईसचा असतो किंवा यस नो टाईपचा असतो. मी फॉर एक्झाम्पल मी जर तुम्हाला असा प्रश्न विचारत असते, आर यू मॅरिड ऑर नॉट, आर यू मॅरिड, हा तुम्हाला दिलेला क्वेश्चन आहे, पुढे लिहिलंय येस नो. मग तुम्हाला तिथं म्हणता येत नाही नाही मला करायची इच्छा आहे वगैरे, पण मी करू शकत नाही असं तुम्ही बोलू शकत नाही. तुम्हाला फक्त उत्तर काय द्यायचं, येस ऑर नो. इफ यू आर मॅरिड टेक येस, इफ यू आर नॉट मॅरिड टेक नो. इथं तुम्हाला चॉईस नाही उत्तर द्यायची, ऑलरेडी तिने सांगितलं याच्यापैकी कुठलं तरी टिक मार्क करा जे तुम्हाला लागू होते. सो दिस काइंड ऑफ क्वेश्चन्स आर कॉल्ड व्हॉट, क्लोज्ड फॉर्मॅट, क्लोज एंडेड क्वेश्चन्स. अशा प्रकारच्या प्रश्नाला आपण काय म्हणतो, क्लोज एंडेड क्वेश्चन्स. हे जे उत्तर बघा, Have you ever been hospitalized? तुम्ही कधी हॉस्पिटलमध्ये आतापर्यंत हॉस्पिटलाइज झालात का? तर तुम्हाला दोनच ऑप्शन आहेत, येस ऑर नो. इफ यू हॅव बीन हॉस्पिटलाइज देन से येस, इफ इट इज नॉट देन, इफ नॉट देन गो फॉर नो. सो दीज आर द टू ऑप्शन्स. अँड व्हेन सच काइंड ऑफ क्वेश्चन इज आस्क्ड इट इज कॉल्ड अ क्लोज एंडेड क्वेश्चन्स. देन प्लीज एंटर युअर जेंडर, व्हॉट एव्हर इज युअर जेंडर, राइट देन. इफ इट इज, इफ यू आर अ मेल, राइट मेल. इफ यू आर अ फिमेल, देन राइट फिमेल. सो दीज आर द टू ऑप्शन्स. अशा प्रकारच्या प्रश्नांना आपण काय म्हणत असतो, क्लोज एंडेड किंवा क्लोज्ड फॉर्मॅट क्वेश्चन्स. नाउ मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स, तुम्हाला आता मला वाटते सर्व मुलांना मल्टिपल चॉईस क्वेश्चन काय आहे याची चांगली आयडिया आलेली आहे, चांगली आयडिया तुम्हाला लोकांना दिली आहे. कारण यू गाईज आर रायटिंग युअर एक्झाम थ्रू दिस गुगल फॉर्म, अँड इन गुगल फॉर्म वी गिव्ह ओनली मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स, ज्याच्यामध्ये तुम्हाला बहु पर्याय दिलेले असतात. साधारणपणे 3 पर्याय किंवा 4 पर्याय असतात, 4 पर्यायाचे प्रश्न आपण बऱ्याच वेळा बघतो, त्याची काय शंका नाही. ओके, त्यानंतर याचे तुम्ही उदाहरण बघा, व्हॉट इज द बेसिक फंक्शनल युनिट ऑफ द किडनी, किडनीचं बेसिक फंक्शनल युनिट काय. यू कॅन आन्सर दोज क्वेश्चन्स. अँड व्हेन दिस काइंड ऑफ क्वेश्चन्स आर आस्क्ड, अशा प्रकारचे प्रश्न ज्यावेळेस विचारले जातात त्या प्रश्नांना आपण काय म्हणतोय, मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स. देन कॅफेटेरिया क्वेश्चन्स, कॅफेटेरिया क्वेश्चन्स म्हणजे काय. These are a special type of multiple choice questions that ask respondent to select a response that most closely corresponds to their views. त्यांच्या व्ह्यूजशी संबंधित असणारे असे प्रश्न असतात, त्याचे उदाहरण आपण दिले बघा. आणि एक प्रश्न असतो आणि त्याला संबंधित असे पर्याय असतात. पर्याय किती असू शकतात, 1, 2 असू शकतात, 5 असू शकतात, 7 असू शकतात, 4 असू शकतात. तर त्या पर्यायापैकी त्यांना जवळचा वाटणारा पर्याय त्यांनी निवडत असतो. इथे बघा एक्झाम्पल, पर्याय दिलेत आपण, एक प्रश्न दिलाय, प्रश्न एक, पीपल हॅव डिफरंट व्ह्यू ऑन फॅमिली प्लॅनिंग विच ऑफ द फॉलोइंग बेस्ट रिप्रेझेंट युअर व्ह्यूज. लोकांची कुटुंब नियोजनावरती बरेचसे वैयक्तिक वेगवेगळे मत आहेत, याच्यापैकी तुमचं कुठलं असेल किंवा तुमचं कुठलं असू शकतं. हे 4 पर्याय दिलेले आहेत अँड यू गाईज हॅव टू सिलेक्ट वन, अँड दॅट शुड बी सुटेबल फॉर युअर जजमेंट, दॅट सूट्स यू. तुम्हाला ते सूट झालं पाहिजे असं त्यांना सांगायचं. It is called as what? Cafeteria question. Then rank order questions. आपण rank देतो त्यांना 1, 2, 3, 4. जसे की आपण म्हणतो ना की look at the, see these questions ask respondent to rank their responses from most favorable to least favorable exam. Least favorable. तुम्ही आपण त्यांना 4 गोष्टी सांगू शकतो. फॉर एक्झाम्पल, तुमच्या आवडीचे सिटी कोणते, तुमचे या सिटीमधून, फॉर एक्झाम्पल मी सिटींची नावं सांगतो. जसं की केबीसी मध्ये असतं बघा क्वेश्चन फॉर फिंगर टिप्स,
fastest finger first, rank the below colleges in their popularity order. बारामतीतील चार कॉलेजेसच्या त्यांच्या लोकप्रियतेनुसार रँक द्या. टीसी कॉलेज, यूपी कॉलेज, माळेगाव कॉलेज आणि शारदानगरचं कॉलेज. तुम्हाला जर मी ज्यावेळेस प्रश्न विचारतो अशा प्रकारच्या प्रश्नांचा रँक ऑर्डर क्वेश्चन. आता इथे कसं एक प्रश्न विचारलं गेलेलं आहे, वॉट अकॉर्डिंग टू यू इज मोस्ट इम्पॉर्टंट फॉर युअर लाईफ, रँक फ्रॉम मोस्ट फेवरेबल टू लिस्ट फेवरेबल. तुमच्या आयुष्यामध्ये कशाला जास्त महत्व आहे या खालील दिलेल्या गोष्टीमध्ये जास्तीत जास्त फेवरेबल पासून कमी फेवरेबल मध्ये जा. पर्याय काय आहेत? मनी, एज्युकेशन, फॅमिली, हेल्थ. काही लोकांच्या दृष्टीने पैसा महत्वाचा असेल, काही लोकांच्या दृष्टीने एज्युकेशन महत्वाचं असेल, काही लोकांच्या दृष्टीने फॅमिली महत्वाची असेल, काही लोकांच्या दृष्टीने हेल्थ महत्वाची असेल. तर तुमचे आन्सर्स वेगळे असतील, तुमचं ऑर्डर वेगळे असेल. काही लोक बी सी बी ए करतील, काही लोक ए बी सी डी ई करतील. डिपेंड अपॉन द पर्सन, डिपेंड अपॉन द, आणि प्रत्येकाचं उत्तर सेम येण्याची गॅरंटी नाही, प्रत्येकाचं आन्सर वेगळं सुद्धा येऊ शकतं. म्हणूनच त्याला आपण रँकिंग म्हणतो. त्यानंतर कॉन्टिजन्सी, कॉन्टिजन्सी क्वेश्चन. याच्यामध्ये अ क्वेश्चन दॅट इज आस्क फर्दर ओनली इफ द रिस्पॉन्डंट गिव्स अ पर्टिक्युलर रिस्पॉन्स टू द प्रिव्हियस क्वेश्चन. याच्यामध्ये कसं असतं की तुम्हाला येस नो टाईपचा क्वेश्चन असतो. फॉर एक्झाम्पल, लुक ॲट द एक्झाम्पल, डू यू हॅव चिल्ड्रन अंडर 18 ऍट होम. तुमच्या घरी 18 वर्षापेक्षा कमी वयाचं मूल आहे का? नो म्हटलं तर तुम्हाला पुढचा प्रश्न येणार नाही. जर तुम्ही येस म्हटला तर पुढचा प्रश्न येणार. इफ इफ एस प्लीज लिस्ट एजेस. जर असेल, तुम्ही जर हो म्हणत असाल तर त्याचं वय तुम्हाला दिलं असेल. म्हणजे काय अशा प्रकारच्या प्रश्नाला आपण म्हणतो कॉन्टिजन्सी क्वेश्चन. जर तुम्ही नो म्हटला तर तुम्हाला पुढचा प्रश्न दिसणार नाही, आणि जर तुम्ही येस म्हणाला तर तुम्हाला पुढचा प्रश्न आपोआप दिसणार. अशा प्रकारच्या प्रश्नाला काय म्हणतो आपण कॉन्टिजन्सी क्वेश्चन. देन रेटिंग क्वेश्चन. इथं आपण रेटिंग करतो. रेटिंग हे बऱ्याच वेळा असं केलं जातं, व्हेरी गुड, म्हणजे आपण काय म्हणतो व्हेरी पुअर, पुअर, ओके, गुड, व्हेरी गुड. आपण स्किल बघतो, रेटिंग स्किल आहे, वेगळं रेटिंग स्किल आहे. आपल्याला एक असं स्टेटमेंट दिलं जातं, त्याच्याबद्दल तुम्ही तुम्हाला विचारलं जातं. फॉर एक्झाम्पल, मी तुम्हाला एखादा प्रश्न विचारू शकतो, हे जे ऑनलाईन एज्युकेशन चाललं त्याच्याबद्दल तुम्ही समाधानी आहात का? आणि जर असाल तर तुम्ही अशा पद्धतीने द्या. कसं? सॅटिस्फाईड, नॉट स्ट्रॉंगली सॅटिस्फाईड, स्ट्रॉंगली सॅटिस्फाईड, सॅटिस्फाईड, न्यूट्रल, नॉट सॅटिस्फाईड, स्ट्रॉंगली नॉट सॅटिस्फाईड. याच्यातून तुम्ही तुमचा रेटिंग स्केल देऊ शकता. फॉर एक्झाम्पल, कॉलेज बद्दल मी तुम्हाला एखादा प्रश्न विचारला, हाऊ डू यू रेट द फॉलोइंग, कॅन्टीन सर्व्हिसेस, क्लिनलीनेस, पार्किंग, क्वालिटी ऑफ फूड, चॉईस ऑफ फूड. याच्यामध्ये तुम्ही देऊ शकता तुमचं जे काय रँकिंग आहे ते, किंवा तुमचं जे काय रेटिंग आहे ते. तुम्हाला वाटलं सर्व्हिसेस किंवा कॅन्टीन सर्व्हिसेस व्हेरी गुड, क्लिनलीनेस गुड, पार्किंग नॉट ओके किंवा ओके, तुम्ही अशाप्रमाणे तुमचं रँकिंग देऊ शकता. ज्यावेळेस तुम्ही असं रँकिंग देता, त्यावेळेस त्याला आपण म्हणतो रेटिंग क्वेश्चन. इम्पॉर्टंट क्वेश्चन. बऱ्याच वेळा आपण इम्पॉर्टन्स, आपण त्याचं महत्व जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो, त्याच्यासाठी सुद्धा बऱ्याच वेळा रेटिंग स्केलचा वापर केला जातो, पण वेगळ्या पद्धतीने. इथे एक प्रश्न दिला आहे, एक्सरसाइजिंग एव्हरी डे इज डॅश फॉर द हेल्थ. प्रत्येकानुसार वेगळा, प्रत्येकाच्या मतानुसार वेगळा असेल. काय म्हणाल एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट म्हणतील, काही लोक म्हणतील व्हेरी इम्पॉर्टंट, काही लोक म्हणतील म्हणजे ते म्हणतील की नाही काही अंश ठीक आहे, काही लोक म्हणतील नाही जे खूपच आळशी आहे ते म्हणतील अजिबात गरज नाही मला व्यायाम करण्याची किंवा एक्सरसाइज करण्याची अजिबात गरज नाही. सो इट शोज हाऊ इट इज इम्पॉर्टंट फॉर यू अँड व्हॉट सॉर्ट ऑफ इम्पॉर्टन्स इज देअर फॉर यू ऑफ दॅट पर्टिक्युलर क्वेश्चन. सो दिस इज कॉल्ड व्हॉट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स. लायकर्ट स्केल और लिकर्ट स्केल. लिकर्ट नावाचा एक मॅनेजमेंट गुरु होऊन गेला, त्यांनी हा एक स्केल तयार केलेला आहे. आणि जे काही आपण एखादी गोष्ट असतो त्याच्यामध्ये आपण करत असतो, त्या स्केलमध्ये मोजत असतो. त्यांनी दोन प्रकारचे स्केल केले, 7 पॉईंट स्केल आणि 5 पॉईंट स्केल. 7 पॉईंट म्हणजे 7 पॉईंट आहेत, इथं जसे 5 असतात 1, 2, 3, 4, 5, याला आपण 5 पॉईंट स्केल म्हणतो. आणि ज्यावेळेस 7 पॉईंट असतात त्याला आपण 7 पॉईंट स्केल म्हणतो. त्याच्यामध्ये काय, आपण एखाद्या गोष्टीचा जजमेंट घेऊ शकतो किंवा एखाद्या गोष्टीचा अंदाज घेऊ शकतो, खरंच लोक हॅपी आहेत की नाही. फॉर एक्झाम्पल, मी जर तुम्हाला एखादा प्रश्न विचारला, या सर्टिफिकेट कोर्समधून तुम्ही समाधानी आहात का? अंदर असाल तर तुमचं समाधान खालील मुद्द्यामध्ये सांगा. स्ट्रॉंगली अग्री, अग्री, अनसर्टन, डिसअग्री, टोटली डिस, स्ट्रॉंगली डिसअग्री. तर तुम्ही खूप समाधानी असाल तर स्ट्रॉंगली अग्री टिक कराल. बऱ्यापैकी असाल, नुसतं समाधानी असाल, अग्री कराल. तुम्हाला कळतच नाही आपण समाधानी आहोत का असमाधानी आहोत, अनसर्टनला करून टाका. तुम्ही समाधानी नाही आहात, डिसअग्रीला करा. आणि खूप असमाधानी आहात
त्या ठिकाणी तुम्ही स्ट्रॉंगली डिसएग्री सिलेक्ट करा. अशा प्रकारचा तुम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी असा स्केल दिला जाऊ शकतो. म्हणजे माझ्याकडे 10-15 पॅरामीटर्स आहेत त्याप्रमाणे, आणि त्याचं तुम्हाला उत्तर द्यायचं असतं. आणि ज्यावेळेस असा प्रश्न विचारला जातो रिसर्च मध्ये, त्यावेळेस त्याला आपण काय म्हणतो, लायकर्ट क्वेश्चन्स ऑर लायकर्ट स्केल्स क्वेश्चन्स. नंतर मेथड ऑफ क्वेश्चनेअर, आपण जे काही क्वेश्चनेअर आता भरून घेतो, आपण ज्या काही क्वेश्चनेअर भरून घेणार आहोत त्या कशा प्रकारे आपण भरून घेऊ शकतो. एकतर आपण ते पोस्टाने पाठवू शकतो किंवा टेलिफोनने आपण प्रश्न ज्यांना प्रश्न विचारायचा आणि त्यांच्याकडून उत्तर टिक मार्क, त्यांनी सांगितलं उत्तरवर टिक मार्क करायचे असे करू शकतो. ईमेलने पाठवू शकतो किंवा आपण गुगल फॉर्मची लिंक पाठवू शकतो. त्यानंतर पर्सनली ऍडमिनिस्ट्रेट करू शकतो, स्वतःच्या समोर बसून त्यांच्याकडून आपण भरून घेऊ शकतो. जी काही क्वेश्चनेअर आपण तयार केलेली आहे ती क्वेश्चनेअर आपण अशा प्रकारे आपले जे काही रिस्पॉन्डंट्स आहेत, जे काही आपल्या संशोधनाचे प्रतिसादक आहेत, त्यांच्याकडून आपण भरून घेऊ शकतो. कुठले कुठले मार्ग आहे, पोस्टल आहे, फोन आहे, इलेक्ट्रॉनिक आहे, पर्सनली ऍडमिनिस्ट्रेट वेनी करू शकतो, जसं की फेस टू फेस बसून. त्यानंतर आता क्वेश्चनेअर संपली, डेटा कलेक्शनची इंटरव्ह्यू मेथड संपली, क्वेश्चनेअर मेथड संपली, आता ऑब्झर्वेशन मेथड आपण बघूया. व्हॉट इज ऑब्झर्वेशन मेथड ऑफ डेटा कलेक्शन? ऑब्झर्वेशन म्हणजे आपण निरीक्षण करतो, निरीक्षण पद्धती. या निरीक्षण पद्धतीमध्ये आपण कशा प्रकारे डेटा कलेक्ट करणार आहोत याचा थोडासा आपण अंदाज घेऊयात. काय आहे बघू ऑब्झर्वेशन मेथड मध्ये. द वर्ड ऑब्झर्वेशन इज डिराइव्ड फ्रॉम लॅटिन वर्ड ऑब्झर्वर विच मीन्स टू नोटिस. खर तर हा जो ऑब्झर्वेशन हा शब्द आहे तो लॅटिन वर्ड पासून निर्माण झालेला आहे. त्याचा अर्थ आहे नोटीस करणे किंवा निदर्शनास आणणे. ऑब्झर्वेशन इज अ टेक्निक फॉर कलेक्टिंग डेटा ऑर अक्वायरिंग इन्फॉर्मेशन थ्रू ऑकरन्स that can be observed through sense with or without mechanical devices. याच्यामध्ये आपण बऱ्याच वेळा इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेसचा वापर करू शकतो किंवा कधी कधी आपण पर्सनल ऑब्झर्वेशन सुद्धा करू शकतो वेळ घेऊन. इट इज टू पार्ट प्रोसेस टू डेटा कलेक्ट फॉर स्टडी अँड दॅट इन्क्लूड्स अँड ऑब्झर्वर सम वन हू इज ऑब्झर्विंग अँड ऑब्झर्व्ह देअर इज समथिंग टू ऑब्झर्व. दोन प्रकारचे लोक असतात, एक ऑब्झर्वर जो ऑब्झर्व केला जाणार आहे, ऑब्झर्विंग म्हणजे त्याच्याकडून आपण ऑब्झर्वेशन करणार आहोत. समजा तुम्ही एक माणसाचं ऑब्झर्वेशन करायचं ठरवलंय, तुम्ही झाले ऑब्झर्वर अँड टू झाला ऑब्झर्विंग. अच्छा, दोन पद्धती करू शकतो. तर याच्यामध्ये कसं ऑब्झर्वेशन केलं जातं, टाईप्स ऑफ ऑब्झर्वेशन इथे घेतलेले आहेत. व्हॉट आर द टाईप्स ऑफ ऑब्झर्वेशन? स्ट्रक्चर्ड ऑब्झर्वेशन, अनस्ट्रक्चर्ड ऑब्झर्वेशन, पार्टिसिपेंट ऑब्झर्वेशन, नॉन पार्टिसिपेंट ऑब्झर्वेशन. स्ट्रक्चर म्हणजे सगळं काय ठरलंय, कसं ऑब्झर्व करायचं, कुठं ऑब्झर्व करायचं, किती वेळ ऑब्झर्व करायचं, कोण ऑब्झर्व करणार आहे, कोणाचं ऑब्झर्वेशन करणार आहोत, या सर्व गोष्टी ठरलेल्या आहेत, त्याला म्हणजे स्ट्रक्चर. अनस्ट्रक्चर काही ठरलेलं नाही, तुम्ही सडनली जाता इलेन तारला आणि सुरू करता. पार्टिसिपेंट ऑब्झर्वेशन, पार्टिसिपेट करून घेता त्यांना आणि मग ऑब्झर्व करायला सुरुवात करता. नॉन पार्टिसिपेंट अजिबात होतं तुम्ही पार्टिसिपेट करून घेत नाही, दॅट यू डू युअर ओन. मी तुम्हाला काल एक परवा उदाहरण दिलं नाही का, स्टँडवर बसल्या बसल्या किंवा एअरपोर्टवर बसल्या बसल्या किंवा रेल्वे स्टेशनला बसल्या बसल्या तुम्ही ऑब्झर्व करायला सुरुवात करू शकता. अँड फ्रॉम दॅट ऑल्सो यू मे अंडरस्टँड सर्टन अँगल्स ऑफ ह्युमन लाईफ ऑफ ह्युमन बिंग्स. मानवांचा तुम्ही अशा प्रकारे अंदाज घेऊ शकता, ज्यावेळेस तुम्ही कुणालाही काही न सांगता त्याचं ऑब्झर्वेशन सुरू करू शकता. त्यानंतर कॅटेगरीज आहेत ऑब्झर्वेशनच्या. नॅरेटिव्ह ऑब्झर्वेशन कसं करू शकता तुम्ही, फील्ड नोट्स ऑर ऍक्ने नोट्स, सॅम्पल ऑब्झर्वेशन, रेटिंग स्केल वापरू शकता, चेकलिस्ट असेल, इव्हन सॅम्पलिंग, इव्हेंट सॅम्पलिंग असेल, टाइम सॅम्पलिंग असेल, या पद्धतीने तुम्ही करू शकता. टेक्नॉलॉजी असिस्टेड ऑब्झर्वेशन, याच्यामध्ये तुम्हाला फोटोग्राफ असेल, सीसीटीव्ही फुटेज बघू शकता, ऑडिओ टेप्स ऐकू शकता, व्हिडिओग्राफी करू शकता, व्हिडिओज ऐकू शकता, व्हिडिओ क्लिप्स बघू शकता, आणि या सर्व साधनांचा वापर करून तुम्ही ऑब्झर्वेशन करू शकता. त्यानंतर रेटिंग स्केल्स, आता बघूयात आपण रेटिंग स्केल कोणकोणते आहेत. जसं तुम्हाला मी मगाच्या वेळेस एक उदाहरण दिलं की लायकर्टचा स्केल आहे तो आपण करू शकतो, मल्टिपल चॉईस क्वेश्चनला जाऊ शकतो. तर वेगवेगळ्या प्रकारचे रेटिंग स्केल्स आहेत जे आपण ऑब्झर्वेशनसाठी वापरू शकतो. तर काय असेल बाबा ऑब्झर्वेशनसाठी ते बघूयात. रेटिंग स्केल, रेटिंग इज द टर्म यूज टू एक्सप्रेस द ओपिनियन ऑर जजमेंट रिगार्डिंग सम परफॉर्मन्स ऑफ अ पर्सन, ऑब्जेक्ट, सिच्युएशन ऑर कॅरेक्टर. Rating scale is a tool in which the person simply checks off another person's level of performance. Rating scale could be 3 point, 5 point, 7 point or more point. Which one more than that? Ki Likert ni kiwa Likert ni 5 points cha 7 points cha scale kela, kai thikane 3 points cha pun scale hai.
या स्केल मध्ये एक आपण पट्टी असते, एक मोजमाप पट्टी आहे, आणि त्या मोजमाप पट्टी मध्ये आपण काय गोष्टी मेजर करण्याचा किंवा मोजण्याचा प्रयत्न करतो. जसं की आपण म्हणतो ना, एक ते पाच फाईव्ह पॉईंट स्केल आहे. मी सांगतो की तुम्हाला तुमची उत्तर या एक ते पाच मध्ये द्या. लेक्चर बद्दल समाधानी आहात का? नसाल तर एक लिहा, आणि खूपच असाल तर पाच लिहा. जर तुम्ही पाच लिहिलं तर खूप समाधानी, एक लिहिलं तर तुम्ही असमाधानी, असं आपण समजू शकतो. टाइप्स ऑफ रेटिंग स्केल्स, कोण कोणते वर्ड रेटिंग स्केलचे टाइप्स? ग्राफिक रेटिंग स्केल्स आहे, जे ग्राफच्या माध्यमातून तुम्हाला सांगता येतो. काल सर मी दाखवलं तुम्हाला. डिस्क्रिप्टिव्ह रेटिंग स्केल आहे, जो तुम्ही वापरू शकता. न्यूमरिकल रेटिंग स्केल आहे, ते तुम्ही वापरू शकता. कंपॅरेटिव्ह रेटिंग स्केल आहे, जे तुम्ही अवश्य वापरू शकता. आणि अशा पद्धतीचे तुम्ही स्केल वापरून तुम्ही तुमचं काम करू शकता आणि तुमचं रिसर्च वर पॉईंट घेऊन जाऊ शकता. हे ग्राफिक स्केल, इथं बघा तुम्ही ग्राफच्या माध्यमातून तुम्ही लायकर्टचा स्केल आहे, हा लायकर्टचा स्केल तुम्ही घेऊ शकता. या माध्यमातून तुम्ही तुमचं प्रश्न विचारून त्याचा तुम्ही आन्सर्स घेऊ शकता. इथे लिहिले बघा, टू व्हॉट एक्सटेंड स्टाफ नर्स पार्टिसिपेट इन क्लिनिकल कॉन्फरन्सेस. किती लोक कधीपर्यंत किंवा प्रमाण काय आहे त्याचं पार्टिसिपेट करण्याचं, तर आपण म्हणू शकतो की उत्तर आपण त्यांनी विचारलं या फॉर्मॅटमध्ये आपलं उत्तर द्यायचं आहे, या स्केलमध्ये उत्तर द्यायचं आहे. नेवर, सेल्डम, ऑकेजनली, फ्रिक्वेंटली, ऑलवेज, अशा प्रकारचं जे आहे आपलं उत्तर ते आपण देऊ शकतो. डिस्क्रिप्टिव्ह रेटिंग स्केल, अशा प्रकारे आपण रेटिंग स्केल डिस्क्रिप्टिव्ह देऊ शकतो. हे त्याचे पॅरामीटर्स आहेत इथं, आणि ह्याचं उत्तर आपण इथे टिक मार्क करू शकतो. म्हणजे किरण, तुम्ही समजा ऍक्टिव्ह, तारा हे नाव आहेत, हे लोकांची नाव आहेत आणि त्यांचं हे लेवल ऑफ क्लिनिकल परफॉर्मन्स आहे. म्हणजे किरण या व्यक्तीचा परफॉर्मन्स तुम्हाला बघायचे, तुमच्या मध्ये तुम्ही ऍक्टिव्ह लिहू शकता. ताराचा तुम्ही व्हेरी ऍक्टिव्ह लिहू शकता. सजीवींचा तुम्ही पॅसिव्ह लिहू शकता. करणचा तुम्ही मॉडरेट लिहू शकता. अशा प्रकारे तुम्हाला तिथे तुमची स्किल द्यायचं आहे, जेणेकरून तुम्हाला ते अनालिसिसला फायदा होऊ शकतो. नंतर न्यूमरिकल स्केल, त्याला आपण आकडेवारी सुद्धा लिहू शकतो. अशा प्रकारचं तुम्ही न्यूमरिकल स्केल वापरू शकता. साधारणपणे 0 to 3, माइल्ड, 4 to 6, मॉडरेट, आणि 7 to 9, सिव्हिअर, आणि 10 असेल तर वर्स्ट पेन, इमॅजिनेबल. अशा प्रकारचा स्केल आपण बऱ्याच ठिकाणी वापरत असतो आणि आपण दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या स्केलमधून बऱ्याच वेळा जात असतो. न्यूमरिकल स्केल, चेकलिस्ट, बऱ्याच वेळा आपण चेकलिस्ट बनवतो, एक यादी तयार करतो आणि त्याप्रमाणे आहे का नाही बघत असतो. विशेषतः आपण ज्यावेळेस मार्केटमध्ये जातो त्यावेळेस आपल्याकडे एक चेकलिस्ट असते. कधीतरी आपल्याला आई किंवा बायको किंवा वडील काय किंवा भाऊ काहीतरी सांग सांगतात आज जाऊन या सर्व गोष्टी घेऊन, मग आपण चेकलिस्ट बनवतो आणि परत येताना आपण त्याच्यावर टिक मार्क करत असतो. ओके, काय हे घेतलं, हे घेतलं, 7 गोष्टीपैकी 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आजच्या 7 गोष्टी आपण घेतलेल्या आहेत. अशा प्रकारची लिस्ट बनवून आपण कधी कधी डेटा क्रिएट करत असतो. ज्यावेळेस अशा प्रकारे डेटा क्रिएट केला जातो त्यावेळेस आपण म्हणतो चेकलिस्ट. चेकलिस्ट बद्दलची माहिती आहे. नंतर 3 essential types of checklist. चेकलिस्ट बद्दल 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. त्या म्हणजे प्रोसिजरल चेकलिस्ट, कम्युनिकेशन चेकलिस्ट, प्रोजेक्ट चेकलिस्ट. या 3 प्रकारच्या ज्या आहेत, खरं तर खूप ऍडव्हान्स भाग आहे. आज आपण जो बघतोय तुम्हाला या स्टेजला गरज नाही, पण भावी काळात उपयोग व्हावा या अर्थाने या सर्व गोष्टी इथं आपण घेतलेल्या आहेत. नंतर पुढे जावं, डेटा अनालिसिस अँड प्रेझेंटेशन. ऑलरेडी काल सरांनी ह्याच्याबद्दल खूप बोललेलं आहे, पण मी सुद्धा थोडक्यात थोडस तुम्हाला बोलतो म्हणजे जेणेकरून आपण पुढे जाऊया आणि मग तुमचं काम करू आपण, त्याला तुमचा पार्ट तुम्ही सुरू करू शकता. काल काकडे सरांनी याबद्दल सविस्तर माहिती तुम्हाला लोकांना दिलेलीच आहे, त्यात काही शंका नाही. आणि काकडे सर आणखी एक सेशन घेणार आहेत, त्या सेशनचा तुम्हाला फायदा होईलच, प्रश्नच नाही. तर डेटा अनालिसिसचा उद्देश काय बघू आपण. टू आन्सर द रिसर्च क्वेश्चन्स अँड टू हेल्प डिटरमाइन द स्ट्रेन्स अँड रिलेशनशिप अमंग द व्हेरिएबल्स. तुम्ही जे काही रिसर्च प्रॉब्लेम लिहित असताना तुमच्या मनामध्ये जे काही प्रश्न आले होते, त्या प्रश्नाचं जर उत्तर तुम्हाला शोधत असेल तर तुम्हाला अनालिसिस करावं लागेल. तुम्ही आतापर्यंत काय काय केले बघा, तुम्ही टॉपिक निवडलाय, तुम्ही तुमचा लिटरेचर रिव्ह्यू केलाय, तुम्ही स्टेटमेंट ऑफ प्रॉब्लेम लिहिलाय, ऑब्जेक्टिव्ह लिहिले, हायपोथेसिस लिहिले, सॅम्पलिंग केलंय, मेथडॉलॉजी ठरवली आहे, डिझाईन ठरवली आहे, आणि आता काय करताय तुम्ही, डेटा कलेक्ट केला. आजच्या लेक्चरमध्ये आपण डेटा कलेक्शन केलंय. आता जो काही तुम्ही डेटा कलेक्ट केलेला आहे तो तुम्ही आता अनालाइज करायला जाणार आहात, अनालिसिस करणार आहात त्याचा डेटा. आणि का अनालिसिस करायचंय, कारण तुम्ही जे काही स्वतःला प्रश्न विचारले, तुमच्या मनात जे काही प्रश्न होते, त्या प्रश्नांची उत्तरं जर तुम्हाला हवी असतील, तुमचा जर काय जो काही समस्या बद्दल आहे ते जर तुम्हाला प्रूव्ह करायचं असेल किंवा काय झालं बाबा, लोक मी म्हणतो ते बरोबर आहे का, मी असं म्हटलं होतं की
ऑनलाईन शिक्षणामुळे मुलांच्या मनात नैराश्य निर्माण झालेलं आहे. हे जर मला प्रूव्ह करून दाखवायचं असेल तर ह्या संदर्भात मी जे काही क्वेश्चन करून घेतलेले आहे त्याचं अनालिसिस करावं लागेल. त्याच्या माध्यमातून मला सांगता येईल की खरंच नैराश्य आहे का नाही हे मला तिथं सांगता येईल. म्हणजे तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं जर उत्तर तुम्हाला शोधत असेल तर त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कुठे मिळणार आहे? अनालिसिस मध्ये मिळणार आहे. स्टेप्स इन डेटा अनालिसिस, बऱ्याचशा पद्धती आहेत डेटा अनालिसिसच्या. काय काय करतो आपण? बिफोर डेटा कलेक्शन द रिसर्चर शुड अकॉम्प्लिश द फॉलोइंग. डेटा कलेक्शन करण्यापूर्वी तुम्हाला काय गोष्टी कराव्या लागतात? काय करावं लागतात? डिटरमाइन द मेथड ऑफ डेटा कलेक्शन और डेटा अनालिसिस. तुम्हाला डेटा मिळाल्यानंतर तुम्ही डेटा कसा करणार, अनालिसिस कसं करणार आहात याची मेथड ठरवावी लागेल. डिटरमाइन हाऊ टू प्रोसेस द डेटा, डेटा तुम्ही प्रोसेस कसं करणार आहात. आणि जर तुम्ही स्टॅटिस्टिक्स मध्ये एक्सपर्ट नसाल तर तुम्हाला स्टॅटिस्टिशियनला कन्सल्ट करावं लागेल. त्यानंतर आहे प्रिपेअर डमी टेबल्स. तुम्ही डमी टेबल्स तयार करून ठेवा, त्याच्यामध्ये फक्त माहिती भरत राहा. हे तुम्हाला डेटा कलेक्शनच्या अगोदर करावं लागेल. जेव्हा तुमचा डेटा कलेक्ट होईल तेव्हा तुम्हाला काय करावं लागेल? आफ्टर डेटा कलेक्शन व्हॉट शुड बी डन? प्रोसेस द डेटा, डेटा प्रोसेस करा. प्रिपेअर टेबल अँड ग्राफ, टेबल अँड ग्राफ तयार करा. अनालाइज अँड इंटरप्रिट द डेटा, सॉरी अनालाइज अँड इंटरप्रिट द फाइंडिंग. तुम्ही काय जे काय फाइंडिंग्स आहेत ते अनालाइज करा, इंटरप्रिट करा, त्याचं स्पष्टीकरण लिहा, त्याचा टीकात्मक अभ्यास करा. कन्सल्ट अगेन द स्टॅटिस्टिशियन. काय अडचण येत असतील टेक्निकल स्टॅटिस्टिक्स मधल्या तर तुमच्या स्टॅटिस्टिशियनला आणखी एकदा कन्सल्ट करा. प्रिपेअर फॉर एडिटिंग, एडिटिंग साठी प्रिपेअर राहा. प्रिपेअर फॉर प्रेझेंटेशन, प्रेझेंटेशन साठी तयार राहा. त्यानंतर काइंड ऑफ डेटा अनालिसिस, दोन प्रकारचं डेटा अनालिसिस आपण करत असतो. काल सरांनी बोललेच आहे पण आणखी दाखवा थोडीशी माहिती, ओझरती माहिती. मी काय करते जास्त बोलणार नाही, सरांनी ऑलरेडी खूप सांगितलेलं आहे, सर अजून खूप सांगणार आहेत. तर दोन प्रकारचं आपण डेटा अनालिसिस करतो. पहिलं आहे डिस्क्रिप्टिव्ह अनालिसिस आणि दुसरं आहे इन्फरेन्शियल अनालिसिस. डिस्क्रिप्टिव्ह म्हणजे काय? डिस्क्रिप्टिव्ह अनालिसिस म्हणजे रेफर्स टू द डिस्क्रिप्शन ऑफ डेटा फ्रॉम पर्टिक्युलर सॅम्पल. जो काही आपण डेटा घेतलेला आहे तिथं आपण डिस्क्रिप्शन लिहितो सॅम्पल बेसिसवर. हेन्स द कन्क्लुजन मस्ट रेफर ओनली टू द सॅम्पल. जे काही आपलं कन्क्लुजन असतं ते फक्त सॅम्पलशी संबंधित असतं, इतर गोष्टीशी संबंध नसतो. इन अदर वर्ड्स, दिस समराइज द डेटा अँड डिस्क्राइब सॅम्पल कॅरेक्टरिस्टिक्स. ह्याच्यामध्ये जो काही आपलं सॅम्पल आहे त्याच्या आधारे आपण समराइज लिहित असतो किंवा कॅरेक्टरिस्टिक्स लिहित असतो. डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक्स मध्ये आर न्यूमरिकल व्हॅल्यूज ऑब्टेन फ्रॉम द सॅम्पल अँड गिव्स मीनिंग टू डेटा कलेक्टेड. त्याच्या माध्यमातून आपण न्यूमरिकल व्हॅल्यूजचा उपयोग करून सॅम्पलसाठी जे काही डेटा कलेक्ट केलेला आहे त्याच्याबद्दल आपण माहिती देत असतो. नंतर क्लासिफिकेशन ऑफ डिस्क्रिप्टिव्ह अनालिसिस कसं करतो आपण? वेगवेगळ्या स्टॅटिस्टिक मेथडचा, वेगवेगळ्या स्टॅटिस्टिक इन्फॉर्मेशनचा वापर करून. वी गो फॉर फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. हे तुम्हाला खरोखर हळूहळू कळेल, सुरुवात करा, फक्त समजून घ्या. फ्रिक्वेन्सी काढतो. त्यानंतर मेजरमेंट ऑफ सेंट्रल टेंडन्सी. त्यानंतर मीन, मेडियन, मोड काढतो जिथं आवश्यक आहे तिथं. विशेषतः हे लँग्वेजेसमध्ये असं काय आपण करत नाही पण सोशल सायन्सेसमध्ये नक्कीच करतो. जसं की आपले जे इकॉनॉमिक्स आहे, कॉमर्स आहे, बाकीचे जे विषय आहेत आपले सोशल सायन्सेसमधले, आर्ट्समधले, त्याच्या संदर्भात आम्ही ह्या सर्व गोष्टी करत असतो. रेंजचा आधार घेऊन आपण रेंज ठरवतो, त्याप्रमाणे आपण करतो. त्यानंतर आहे क्लासिफिकेशन ऑफ डिस्क्रिप्टिव्ह अनालिसिस. त्याच्यामध्ये आपण दोन प्रकारे करतो, बायव्हेरिएट डिस्क्रिप्टिव्ह आणि सेकंड वन इज सेकंड टाइप ऑफ काय आपण इन्फरन्शनल अनालिसिस. त्याच्यामध्ये आपण इन्फरन्सेस किंवा आपण स्पष्टीकरण घेऊन आपलं अनालिसिस मांडत असतो. तर ह्याच्यासाठी इन्फरन्शनल अनालिसिस साठी आपल्याला इन्फरन्शनल स्टॅटिस्टिक्सचा वापर करावा लागतो. त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचं टेस्ट करतो, टेस्टचा आधार घेतो. जसं की मी तुम्हाला सुरुवातीच्या लेक्चरमध्ये सांगितलं, टी टेस्ट, एफ जे टेस्ट, जे टेस्ट, टी टेस्ट, अनोवा, मॅनोवा, अशा प्रकारच्या टेस्ट आपण करतो. त्याप्रमाणे आपण आपली लेवल ऑफ सिग्निफिकन्स ठरवतो. हे खूप पुढचा भाग आहे, फक्त मॅथसाठी मी तुम्हाला दाखवतो. जसं की मी तुम्हाला आता बोललो, टी टेस्ट, अनोवा, काय स्क्वेअर टेस्ट, या प्रकारच्या टेस्ट आपण करत असतो. खरं तर हा डेमो तुमच्यासाठी नाही आहे, आपण नको बघायला आणि पुढे जावं. ठीक आहे, तर इथं बऱ्यापैकी तुमचा हा डेटा कलेक्शनचा पार्ट संपले. बेसिक लेवलचा डेटा कलेक्शन तुम्हाला लोकांना करायचं आहे. ऍडव्हान्स लेवलचा डेटा कलेक्शन तुमच्यासाठी नाही आहे पण तरी सुद्धा एक थोडीशी आयडिया दिली. जेव्हा कधी तुम्हाला या गोष्टीचा उपयोग लागेल, जेव्हा तुम्हाला कधी याची मदत लागेल, थोडंसं अवश्य या. त्याबद्दलची ऍडव्हान्स माहिती मी तुम्हाला देण्याचा आणखी प्रयत्न करेन.
फक्त आज या सर्व गोष्टींशी तुम्हाला जागृत केलेलं आहे. त्याच्यामुळं जस्ट रिमेंबर व्हॉट एव्हर आय हॅव टोल्ड टुडे इन माय लेक्चर. ओके, थेरॉटिकल आस्पेक्ट संपलेले आहे, तुम्हाला जरा तुम्हाला प्रॅक्टिकल बद्दल सांगायचं आहे. तुम्ही आतापर्यंत जे झालं त्याच्याबद्दल काय शंका असतील तर तुम्ही विचारू शकता, जेणेकरून आपण ते सॉल्व्ह करूया. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आज आपलं थेरॉटिकल आस्पेक्ट आता संपलेलं आहे, प्रॅक्टिकल मध्ये काय असेल आणि कसं असेल तुम्ही तुम्हाला थोड्या वेळात सांगणार आहे. थोडस होल्ड करा. ओके, थेरी लेक्चरचा आज बऱ्यापैकी एंड होतोय. एक लेक्चर खर तर आणखी तुमचं प्लॅगरिझम बद्दल होत, ते लायब्ररीचे सर घेणार होते, पण नेमके त्यांना बरं नाहीये, सरांनी मला सांगितले, ते मला सांगतील. त्या दिवशी आपण ते लेक्चर घेऊयात. मी तुम्हाला एक दिवस ऍडव्हान्स मध्ये सांगेन. 9 तारखेला आपलं, आज 9 तारीख आहे, नाही आज आज 9च आहे ना, 9च आहे. एक छोटासा पार्ट राहिलाय तो म्हणजे रायटिंग अ रिसर्च रिपोर्ट कसं लिहायचं, हे मी प्रॅक्टिकल मध्ये कव्हर करेन, त्याचं काही अडचण नाही. प्रॅक्टिकल आहे 17 तारखेला. तर याच्या पुढचं जे आहे आपलं, याच्या पुढचं जे आहे ते प्रॅक्टिकल सेशन आहे. फक्त थिअरी मधलं एक सेशन राहिले त्या प्लॅगरिझमचं, आणि ते सेशन आहे अमर कुलकर्णी सरांचं. ते सर तुम्हाला एका दिवशी सांगतील, त्याप्रमाणे मी नियोजन करेन. आता 10, 11, 14, 15, 16, 17 हे आहेत साधारणपणे 6 दिवस. या 6 दिवसामध्ये आपण प्रॅक्टिकल ओरिएंटेड थोडस लेक्चर्स घेणार आहोत. हे जे सेशन्स आहेत ते 1 ते 4 मध्ये आहेत, रोज 1 ते 4 मध्ये आहे. 10 तारखेपासून 10, 11, 14, 15, 16, 17 याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय, मी तुम्हाला पहिलं एक लेक्चर घेणार 1 ते 2 मध्ये. लक्षात द्या, मी काय लिहून घ्या वाटलं तर याचं, हे कसं प्रॅक्टिकल सेशन घेणार आहोत. आपल्याला लॅब प्रॅक्टिकल नाही, आपण लॅबोरेटरीमध्ये बसून किंवा केमिकलचा वापर करून किंवा ग्लासवेअरचा वापर करून आपण प्रॅक्टिकल करणार नाही आहोत. आपलं हे प्रॅक्टिकल थोडं वेगळ्या पद्धतीने जाते. उद्या आपलं 10 तारखेला पहिलं प्रॅक्टिकल आहे रिव्ह्यू ऑफ लिटरेचर. तर पहिला 1 तास तुम्हाला मी रिव्ह्यू ऑफ लिटरेचरचं प्रॅक्टिकल कसं करायचं ह्याचा डेमो सांगणार आहे. डेमो देईन प्रत्येकाचा मी, 1-1 तास डेमो देईन तुम्हाला. अँड बाकीचे 2 तास तुम्हाला स्वतः त्याच्यावरती काम करायचं, आणि तुम्ही जे काय काम कराल ते मला मेल करायचं किंवा तुमच्या ग्रुपला टाकायचं या. तर समजा रिव्ह्यू ऑफ लिटरेचर जर असेल, तुमचा जो काय तुम्ही टॉपिक एक मनात धरून जाणार आहात, तुम्ही टेंटेटिव्ह टॉपिक तुमच्या मनामध्ये ठरवणार आहात, त्याचं तुम्हाला इथं त्या अँगलने रिव्ह्यू ऑफ लिटरेचर करायचं. तुम्ही समजा एखादा कादंबरी घेणार आहात, तर त्या कादंबरीसाठी आपण रिव्ह्यू ऑफ लिटरेचर मध्ये जे काय शिकलो त्याचं तुम्हाला रिव्ह्यू ऑफ लिटरेचर करायचं, लक्षात ठेवा. तर अशा प्रकारचं तुम्हाला प्रत्येक प्रॅक्टिकल करायचं आहे. रिसर्च डिझाईन असेल तर त्याच्यावरती तुम्ही वाचायचे, नोट्स काढायचे, किंवा काय आहे नेमकं तुम्हाला जे समजले ते लिहून मला प्रत्येक दिवशी त्या त्या प्रॅक्टिकल संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी मला ते तुम्हाला मेल करायचं. तर असा हा प्रॅक्टिकलचं फॉर्मॅट आहे. उद्या मी अजून याच्याबद्दल सविस्तर तुम्हाला सांगेनच, त्याबद्दल काही शंका नाही. आणि अशा प्रकारे आपण 17 तारखेपर्यंत गेल्यानंतर 17 तारखेला मी आपलं सगळं संपेल. 18 तारखेला तुम्हाला मला 17 तारखेच्या प्रोजेक्ट बद्दल प्रॅक्टिकल बद्दल तुम्ही मला पाठवा. आणि 19 तारखेला आपण आपली परीक्षा घेणार आहोत. 19 ऑक्टोबरला आपण आपली परीक्षा घेणार आहोत. परीक्षेसाठी तुम्हाला मी एक रिसर्च बुक्सची PDF पाठवलेली होती. त्यानंतर मी प्रत्येक दिवसाचं रेकॉर्डिंग तुम्हाला पाठवतोय. एक लक्षात ठेवा, मी जे काय आतापर्यंत बोललोय त्याच्या बाहेरचा एकही प्रश्न तुमच्या परीक्षेला येणार नाही. जर आला तर तुम्ही असंच पास होऊन जाणार, काळजी नका करू. तर माझं काय सांगायचंय, तुमची जी काही परीक्षा होणार आहे ती मी जे काही शिकवलेलं आहे त्याच्यावरतीच आधारित असेल. मी जे काही तुम्हाला आतापर्यंत शेअर केलंय त्याच्यावरती असेल. एक पुस्तक मी तुम्हाला रेफरन्स म्हणून शेअर केलंय, खूप मोठं पुस्तक आहे, जेवढं शक्य तेवढं वाचा. पण मी दिलेल्या सगळ्या गोष्टी तुमच्या मी शेअर केलेल्या किंवा मी जे काही व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून, सॉरी माझ्या ऑनलाईन लेक्चर मध्ये मी तुमच्याशी बोललोय, ते तुम्ही घरी कुठेतरी नोट्स काढून ठेवले असतील असं मला वाटतंय. नसतील तर मी सगळे व्हिडिओ लेक्चर्स तुम्हाला शेअर करतोय. जे काय राहिले तेही मी उद्याच्याला तुम्हाला 2-3 दिवसात कालचं आणि काल परवाचं लेक्चर्स नाही केलं किंवा आजचं, असे 3 लेक्चर शेअर करणं बाकी आहे. मी तेही लेक्चर शेअर करतो आणि त्यातून ते लेक्चर्स बघत राहा.
त्याचं कारण तुमची जी परीक्षा होणार आहे ती याच्यावरच होणार आहे. विशेषतः जे मुलं फिरकलेच नाहीत त्यांची परिस्थिती खूप अवघड आहे. त्यांची परीक्षा घ्यायची की नाही घ्यायची हा एक मोठा प्रश्न आहे. तुम्ही असं नका समजू की तुमचा अटेंडन्स माझ्याकडे नाही, तुमचा अटेंडन्स माझ्याकडे आहे आणि त्याच्यानुसारच परीक्षा होईल. तर जे मुलं अजिबात फिरकले नाहीत त्यांचा निर्णय